कधी खालच्या नंबरला घसरला समजलंच नाही. साहेब हे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची विचारधारा होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारधारांना कधीच तुम्ही मुठमाती दिलेली आहे. ही विचारधारा फक्त खोक्यांची विचारधारा आहे. ही विचारधारा नव्हे, ही विकृती आहे. आणि खऱ्या अर्थानं महा आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. असं काल अधिवेशनात आदरणीय शिंदे साहेब म्हणाले. मला फार कौतुक आणि तितकंच हसू आलं या वाक्याचं. तुम्ही बाळासाहेबांचा प्राण असलेल्या कोकणामध्ये दररोज एका प्रकल्पाच्या रूपानं तेथील कोकणी माणसावर अन्याय करताय. निसर्गरम्य अशा कोकणाला तडे देण्याचं कृत्य आणि महापाप करताय. आणि तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहात का? तुम्हीच तुमच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना तुमच्या नाकर्तेपणामुळं एक वेदांता फॉक्सकॉन सारखा महत्वाचा प्रकल्प गुजरातला अक्षरशः आंदन म्हणून दिला आणि महाराष्ट्रातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचं काम केलं. आणि तुम्ही बाळासाहेबांच्या विचारानं काम करताय असं सांगताय का? तुमचे आमदार पदोपदी गलिच्छ अशा गोष्टी करून दुर्गंधी सोडून बाळासाहेबांच्या विचारांना कधीच तिलांजली देत आहेत. तुमच्या अकार्यक्षमतेमुळं आणि तुमच्या बिनकामी नेतृत्वामुळं महाराष्ट्र अधोगतीकडे गेलाय. कोरोना काळात देखील उद्धवजींनी महाराष्ट्राला टॉपवर नेऊन ठेवलं. मात्र तुमच्या गद्दारीमुळं आणि तुमच्या गुवाहाटी दौऱ्यामुळं महाराष्ट्र कधी खालच्या नंबरला घसरला समजलंच नाही. साहेब हे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची विचारधारा होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचारधारांना कधीच तुम्ही मुठमाती दिलेली आहे. ही विचारधारा फक्त खोक्यांची विचारधारा आहे. ही विचारधारा नव्हे, ही विकृती आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेनं ही विकृती ठेचायचा आता चंग बांधलाय. तुम्ही ना या सगळ्या गदारातून थोड्या गदारोळातून बाहेर या. आणि एकदा एका वृत्तसंस्थेचा आलेला नुकताच सर्वे जो आहे ना तो पहा. तेव्हा त्या सर्वेनं तुम्ही कुठे आहात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं जनमत कुठं आहे हे तुम्हाला स्पष्ट जाणवेल. आणि आपल्या बुडत्याचा पाय आणखी खोलात त्या पद्धतीनं दररोज नवनवीन वाक्य करून बाळासाहेबांच्या विचारांची आम्ही शिवसैनिक आहोत अशा प्रकारच्या वल्गना करून तुमच्याकडून काही साध्य होणार नाहीत. बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा तमाम महाराष्ट्रातील नागरिक खऱ्या अर्थानं उद्धवजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे या निमित्तानं सिद्ध होताना दिसतंय.